मित्रांनो नमस्कार. आज माझा पहिलाच एक अनुभव आहे, तो म्हणजे आता माझा फार्म आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये. तर मी संगमेश्वर तालुक्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे ट्रेनने माझी ही दोन पिल्लं आहेत शेळीची, तुम्ही पाहू शकता. तर ही शेळीची दोन पिल्लं मी आता ट्रान्सपोर्ट करणार आहे. तर मला माहीत नाही ट्रान्सपोर्टचं कसं आहे काय, मी पहिल्यांदाच करतो आहे. तर बघूया आता काय अनुभव येतो आहे, म्हणजे नक्की तिकीट देत आहेत का बुकिंगसाठी, तर ते पण आपल्याला पाहायला मिळेल. आणि एक नवीन अनुभव मी तुमच्यापर्यंत आता घेऊन येत आहे. तर नक्की मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, जर आवडल्यास लाईक करा, आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो पूर्ण हा अनुभव आपण अनुभवूया. या इकडे या. आता मित्रांनो जरा पुढे गेलो ना की आपोआप ते माझ्या मागोमाग येतील, ते पाहू शकताय. थोडं मित्रांनो वाईट वाटतंच आहे, कारण आपण जे लहानापासून जी पिल्लं पाळतो ना आणि ती परत दुसऱ्या कोणातरी पाळायला देताना म्हणजे थोडं वाईट वाटतंच. पण काय करणार मित्रांनो, व्यवसाय असतो तर करावंच लागतं असं काही. तर चला आता मित्रांनो ही दोन्ही पिल्लं आमच्या फार्मवरून रिक्षाने मी आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनपर्यंत आता नेत आहे रिक्षाने. तर दोन्ही पिल्लं आता व्यवस्थित आहेत, गडबड पण नाही आहे. मनातून थोडं वाटतं आहे की ऑब्व्हियसली वाटणारच मित्रांनो की लहान पिल्लं विशेषतः देताना. तर बघूया आता रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर आपल्याला तिकीट मिळते का म्हणजे त्यांच्यासाठी, आणि काय होतं अनुभव नवीन येतो तो बघूयात आपण. आता मित्रांनो मी पोचतोच आहोत, म्हणजे आता पोचलोय जवळजवळ रेल्वे स्टेशनवरती संगमेश्वरच्या. तर आता जाईन रेल्वेला तिकीट काढायला. मित्रांनो फायनली दोन्ही पिल्लं शेळ्यांची मी वैभववाडीला ट्रान्सपोर्ट केली आहेत. पण कशी केली आहेत ते खरंच विचारू नका, म्हणजे तिथे रेल्वे स्टेशनला गेल्यावर एवढं टेन्शन आलं ना मला. कारण जेव्हा मी बुकिंग करायला गेलो तिथे तिकीट काउंटरला, की त्यांना बोललो की सर मला वैभववाडीमध्ये दोन शेळ्यांची पिल्लं 3 महिन्याची मला ट्रान्सपोर्ट करायची आहेत माल डब्यातून, तर ते सर असे बोलले की असं जर ट्रान्सपोर्ट करायची प्रोसेस असेल तर किमान तुम्हाला 2 तास आधी तिथे स्टेशनला येऊन बुकिंग करायला लागते, तिकीट काढायला लागते, तरच तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता. तर मी त्यांना सरांना बोललो की साहेब ऑलरेडी दोन ते कस्टमर माझे होते, तर ते रत्नागिरीत येऊन पोचले होते जवळजवळ, ट्रेनमध्येच होते, सकाळी निघालेले वैभववाडीतून. तर त्यांना बोललो सर ते परत पण आता मी त्यांना पाठवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट ते सर बोलत होते की तू वैभव तिकडे जा रत्नागिरीला पिल्लं घेऊन जा. तर बोललो साहेब असं कसं करणार ना मी, कारण मी आत्ता वेळ पण खूप आहे आणि 2 पिल्लं भाड्याच्या दृष्टीने पण मला परवडलं पाहिजे. पण ठीक आहे त्यांचं पण बरोबर आहे, ते पण शेवटी नोकरी करतात, त्याच्यामुळे आपण पण त्यांना काही बोलू शकत नाही. शेवटी चूक माझी पण आहे, मी अगोदर आदल्या दिवशी जाऊन सगळी व्यवस्थित अशी चौकशी करायला पाहिजे होती. पण मित्रांनो आमच्या इथून रेल्वे स्टेशन थोडं लांब असल्यामुळे ते मला शक्य नाही झालं. मी एका मित्राला पाठवलं होतं पण ते चुकीची मला थोडी माहिती मिळाली, म्हणून मी बोललो लवकर 1 तास जातो. तर 1 तास तिकडे गेल्यानंतर असं समजलं, तर मला टेन्शन वेगळं झालं. मला याचं टेन्शन नाही आलं की माझे पैसे, त्यांनी जे मला पैसे ट्रान्सफर केले होते पिल्लांचे तर ते मला परत द्यावे लागतील, तर याचं मित्रांनो मला मुळीच टेन्शन आलेलं नाही. तर मला याचं टेन्शन आलं होतं की ते सकाळपासून म्हणजे 3-4 तासाचा प्रवास करून ते इकडे रत्नागिरीत आलेले, म्हणजे संगमेश्वरला येणार होते. त्यांच्या घरामध्ये एक वेगळी उत्सुकता होती नवीन शेळीपालन व्यवसाय चालू करण्यासाठी जी पिल्लं आणणार होती. तर मला असं वाटतं की ते जर रिकामी हाताने गेले तर त्यांचे मानसिक अवस्था काय होऊ शकेल, म्हणजे त्यांच्या मनाला काय वाटेल, मला ते बरं वाटत नव्हतं. ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे त्यांच्या घरातले ऑब्व्हियसली मित्रांनो आपण कोणताही व्यवसाय जर चालू करायचा असेल तर एक नवीन वेगळा उत्साह असतो, तर तो उत्साह मला असा मावळताना कुठेतरी दिसत होता, त्याच्यामुळे मला ते टेन्शन आलं होतं. तर सुदैवाने एक वेगळं साधन मिळालं, अनायसे तिकडेच एक गाडी जात होती म्हणून ते ट्रान्सपोर्ट करण्याचं व्यवस्था झाली देवाच्या कृपेने.
पण मित्रांनो, मला हा असा अनुभव आला आहे ना, तो म्हणजे तुम्हाला जर असं कधी ट्रान्सपोर्ट करायचं असेल ट्रेनने, तर किमान म्हणजे इकडचं तरी सांगतो, तिकडं तुमच्या इकडे मला माहीत नाही, आमच्या इकडे संगमेश्वरमध्ये जर असं प्रोसेस करायचे असेल तर रेल्वे स्टेशनला जाऊन 2 तास आधी आपल्याला तिकीट काढावी लागते, त्याच्यानंतरच आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. आणि सॉरी मित्रांनो, कारण तिकडे जेव्हा रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर मला असं कळलं ना की तुम्हाला म्हणजे मला तिकडे सिंधुदुर्गमध्ये पिल्लं ट्रान्सपोर्ट नाही करता येणार, त्यावेळी एवढं टेन्शन झालं ना आणि एवढी धावपळ झाली, तर त्या धावपळीच्या गडबडीमध्ये ते व्हिडिओ करणं पण मी सोडून दिलं, म्हणजे राहूनच गेलं. तर तोच आता अनुभव मी तुम्हाला अशा रीतीने सांगतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्याकडून असं कधी होऊ नये किंवा तुम्हाला अशी धावपळ होऊ नये, म्हणजे तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल, किंवा तुमच्याकडे जर शेळ्या असेल ट्रान्सपोर्ट करायचे असतील तर एक शिकायला मिळेल म्हणून हा व्हिडिओ जर बनवायचा महत्त्वाचा वाटला. तर तुम्ही जर असं कधी ट्रान्सपोर्टचा व्यवहार करत असाल तर आदल्या दिवशी चौकशी करा, किंवा आधी 2 तास 3 तास आधी जाऊन तिकीट काढा. नाहीतर मित्रांनो, जर ती गाडी पण मिळाली नसती तर तो म्हणजे ती पिल्लं मला परत आणायला लागलीच असती, ते भाडं पण फुकट गेलं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं दुर्दैव म्हणजे त्या जे कस्टमर होते ते माझ्यावरती नाराज झाले असते, उदास चेहऱ्याने ते परत गेले असते, तर ते मला कुठेतरी खूप वाईट वाटत होतं. तर देवाच्या कृपेने ते सगळं आता व्यवस्थित झालं आहे. तर याच्यापुढे म्हणजे माझी जी चूक झाली तुमच्याकडून होऊ नये म्हणून हा एक छोटासा अनुभव मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा म्हणजे महत्त्वाचा वाटला. तर कसं माझा अनुभव तुम्हाला आवडला असेल किंवा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.